यानंतर तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके ज्याला संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर उचलून घेतले होते त्यांचं ज्यांची तुम्ही वाट बघत आहात इतक्या वेळ मान्य श्री प्राध्यापक दीपक देशपांडे सर. रोज आपण आपल्या घरामध्ये जो टी व्ही बघत असतो त्या टी व्हीवर मराठी चॅनलवर बरेच मराठी सिनेमा लागलेले असतात. या मराठी सिनेमाचा सुद्धा पूर्वीपासून आत्तापर्यंत बद्दत आलेला एक आवाज आहे. तुम्ही सगळ्यांनी गोपालकृष्ण नावाचा सिनेमा बघितला असेल, त्याच्यामध्ये एक गाणं आहे, तुझाच छकोला तुझाच घे मामुली गोकुळी जाशी गोधना नंद बाळ मी कान्हा तुझाच छकुला तुझाच घे मामुली. या कालखंडामधले सगळे मराठी सिनेमात ना यांचे आवाज असेच आहेत. आता या जगाचं काय होणार, हे विमान मला घेऊन निघून जाणार, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. म्हणा पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. हा आवाज कधी बदलला माहित आहे काय, कुंकू आणि माणूस या दोन सिनेमांमध्ये ज्या नट्या होत्या ना नट्या, त्या तार स्वरामध्ये बोलायच्या. असे का करता का छळता मला, स्त्री आहे म्हणून अत्याचारच करणार आहात का, चालले मी घराबाहेर. रात्री 12 वेळेला कोठे जातेस तू, वेडी आहेस का, चालले मी घराबाहेर, वेडी आहेस का. हा पण आवाज कधी बदलला माहितीये का, चंद्रकांत आणि सूर्यकांतापैकी सूर्यकांताचा कुठलाही मराठी सिनेमा बघा तुम्ही, दुपारचा सीन सिनेमामध्ये चाललेला असतो, सूर्यकांत घराच्या बाहेर चाललेले असतात, कोणीतरी म्हातारा माणूस अडवतो जाताना, काय कुठं चाललाय सा दुपारच्या टायमाला. सूर्यकांत, काही नाही जरा रानात जाऊन येतो. का हसायचं त्यांना माहिती आहे, मला माहीत नाही ते. रानात गेले की लव्ह सीन सुरू. एक मराठमोळी नटी नटी थांबलेली, सूर्यकांत गेले गेले असं काहीतरी करतात, मग ती नटी बोलते पहिल्यांदा, आम्ही नाही बोलणार जो इतका उशीर करत असतो का इकडून, आम्ही नाही बोलणार जो. सूर्यकांत, एक माणूस रागावलाय आमच्यावर. पुन्हा एकदा उशीर होणार नाही आता. ती पहा तळ्यामध्ये कमळ किती छान फुललेत दुपारच्या टायमाला. आकाशामध्ये चांदणं किती छान पडलंय दुपारच्या टायमाला. नंतरच्या एखाद्या सीन मध्ये जर कोणी सांगितलं ना, अहो परवाचे ते म्हातारे ग्रह सोडून ते वारले बर का, वारले का. मराठी सिनेमामधले दोन आवाज मात्र फार भारदस्त आहेत, त्यातला एक जो आवाज आहे ना तो असा करकरीत ग्रामीण राजकारणी आवाज आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहित आहे का मंडळी, प्रत्येक माणसानं आता प्रामाणिकपणानं जगायला शिकलं पाहिजे. प्रामाणिकपणानं म्हणजे स्वतःच्या पैशांनी प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं का शेण खायचं तुमचं तुम्ही ठरवा तिच्या माया. असा एक खणखणीत आवाज आहे आणि या आवाजाला समांतर अजून एक आवाज आहे, तोही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तोही असा तत्वज्ञानी शुद्ध भारदस्त आवाज आहे. म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रामधली जी प्रायोगिक रंगभूमी वगैरे जी काही आहे, या रंगभूमीच्या ऊर्जितावस्थेसाठी प्रत्येक मराठी माणसाने ते काहीतरी करायला हवं. हे सगळं तुम्ही पुण्यातल्या रसिकांनी करायचं आहे हे लक्षात ठेवा, कारण माझं जे काही काम होतं ते मी अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. इथून पुढचं काम तुम्ही करा, तुमच्यावर जबाबदारी सोपवतो आणि मी जातो. हा आवाज एकीकडे आणि रमेश फाटकरांचा आवाज एकीकडं, तिसरा डोळा म्हणून सिरियल होता पण चौथ्या डोळ्यांनी बघायचं. आरोपीशी किंवा चोराशी बोलताना भरभर बोलायची, काल रात्री 3:30 कुठंस, काल रात्री 3:30 कुठं होतात असं म्हणायचं त्यांना. काल रात्री 3:30 कुठं होतो तुझ्या पिस्तूल खोल गेलं, पिस्तूल मला साबडली जय शॅन पेंडिंग चल नंतर चल रे बाबा कशाला ओरडतो उगीच. हा जसा आवाज असतो ना तसा कानाडी सिनेमाचा एक आवाज असतो, ज्याला कानाडी भाषा माहीत नाही ना त्याला कळत नाही प्रेमानं बोलतात का भांडतायत, पण आवाज मात्र वरच्या पट्टीतले असतात. मोच्छ भाई ನಿನ್ನ ಕುತ್ತಿಗೆ ಚಕ್ಕತೀನೆ ನಿನ್ನ ಸಂಪತ್ತಿಗೆ ನನ್ನ ಸವಾಲ ಯಾಕಲೇ ಸ್ವಕ್ಷ ಬಂದದೆ ನಿನಗೆ ಎವಡ ಮಟ್ಟ ಹೇ ಅಸಲೇ ಸಿನಿಮಾ ಪೂರ್ಣ ಹೋತ್ನೇ ತುಮಾನ ಸಂಗತು. ತುಮಿ ಸಗಳ್ಯಾನಿ 55 ಕೋಟಿಚಾ ದೇವದಾಸ್ ಬಗಿತ್ಲಾ ಅಸೆಲ್, ಮೀ ಜೋ ದೇವದಾಸ್ ಬಗಿತ್ಲಾ ತೋ ತೆಲುಗು ಮದ್ಲಾ ದೇವದಾಸ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಅಂಡ್ ವೈಟ್ ಕಾಲಖಂಡ ಮದ್ಲಾ ತೋ ದೇವದಾಸ್ ಕಾಯ ಕರ್ತೋ ರೈಲ್ವೇತ್ನ ಉತ್ತರ್ತೋ ಟ್ಯಾಂಗತ್ ಬಸ್ತೋ ಗಾವಭರ್ ಪಾರೋಚನಾವನೆ ಬೊಂಬ್ಲ ಚುಟ್ಟೋ ಪಾರೋ
ఉన్నారు పారో, నాన్న వచ్చింది పారో. असं करत करत पारोच्या घरी जातो. पारोच्या घरी गेल्याबरोबर प्रत्येक खोलीमध्ये जायचं, कावळ्यासारखी मान बाहेर काढायची आणि पारोला हाक मारायची. पारो 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 देवघराचं ते देवघरामध्ये पटकन बाहेर येते. ओ पारो, हा लव सीन आहे. हे जसे सीन किंवा हे जसे आवाज असतात तसे गाण्यांचे आवाज असतात. प्रत्येकाची गाणं म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत असते. माझा एक मित्र, त्याला उलटं गाणं म्हणायचं. उलटं लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लागा बाई, आज माझ्या पाडासाला झोप का येत नाही. तो उलटं म्हणतो, बोणीच्या लिंबडा जागे मा जर चंपला जो गई बा जागा मनासला पाप जोग कात येई ना यगा पली झोट्यात रट्यात गो उताईची हन नन निवर वे पल्या जोगाई जाई जो टमी पण्या पाण्यांच्या डो. असं गाणं म्हटल्यावर बाळ पळून जातील सगळी, माहित आहे काय, पाळण्यात राहणारच नाही. पण हा जसा आवाज असतो ना तसा प्रत्येकाची गाणं म्हणण्याची विशिष्ट पद्धत असते. त्याचं अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्याचा जर पोवाडा जर झाला तर असा होईल, मोर नाचायला लागलेला आहे काळा काळा कापूस पिंजरा ढगाची बार अजून जायला आणि बागामध्ये मोर नाचायला महाराज गडावरून खाली येत. असं बालगीत म्हटलं तर लहान मुलं पळून जातील. पण तुम्ही जेव्हा लहान मुलांना गाणं म्हणायला सांगता ना तेव्हा त्यांची गडबड असते. माझ्या बहिणीची मुलगी आहे छोटीशी, मी तिला म्हटलं काय काय गाणं म्हणते सांग बरं, उभारले गाणं म्हणायला सुरुवात केली. हले मान हले मान 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 हले 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 कुठनं हले कुठनं 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 हले 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 मान 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 हले 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 कुठनं हले कुठनं. ते हरेराम हरेरामचं हले मन करून टाकलं. कुठल्याही लहान मुलाला गाणं म्हणायला सांगितलं ना, ए ते टिल्लू जोकर म्हण रे चॉकलेट देतो. आमच्या बाई कुछ चॉकलेट खाऊ नको म्हणले. म्हण लवकर म्हण, चार ससे पिटुकले म्हण. चार ससे पिटुकले तिन्ही केले नाटुकले नाटकाचे नाव काय खाली डोके वर पाय त्याला ते एवढं जर सांगायची फार गडबड असते. हे जसं गाणं असतं ना तसं टीव्हीवर तुम्ही दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत बघितलं असेल. या दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताची गंमत अशी असते, व्हायोलिन आणि गाणं एकत्र चाललेलं असतं. पलीकडच्या खोलीत बसलेल्या माणसाला व्हायोलिन कधी वाजतं आणि गाणं कधी वाजतं कळतच नाही. मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो, बघा तुम्ही आता. सा ग ग ग ग ग रि रि प म म ग ग ग रे सा य राम य राम य राम रा म रा म रा म रा म राम. ते गाणं चाललेलं असतं आपल्याला कळतच नाही. हे जसे आवाज असतात तसे भाषणांचे आवाज असतात. माझ्या मित्राची मुलगी आहे, ती वर्षभर 15 ऑगस्ट भाषण करते, जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्यामध्ये कधी सांगा श्रद्धा भाषण. पूज्य गुरु जन्मवर्ग आणि माझ्या बालमित्राने 1943 साली आपल्या हातात म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिले एवढे बोलून मी माझं छोटेसे भाषण संपवते. जय हिंद. संपलं भाषण. हा जसा आवाज असतो तसं निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीर सभा होतात आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आवाजाची पट्टी ठरलेली असते. आपण लांबून जरी चाललेलो असलो तरी कुठल्या राजकीय पक्षाची जाहीर सभा चालली आहे त्या आवाजाच्या पट्टीवरनं लक्षात येतं. साधारण हा जर आवाज असेल, सोलापूर जिल्हा संघाचे अध्यक्ष मी खरेदी विक्री तालुका संघटनेचे अध्यक्ष आमचे जिल्हा पणन महासंघाचे अध्यक्ष आज या ठिकाणी बसलेले DCC बँकेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा आदरणीय भाऊ आदरणीय तात्या आदरणीय आबा आदरणीय दादा आदरणीय पप्पा आदरणीय मामा असा भारदस्त आवाज असेल तर काँग्रेसची सभा असते. आणि असा जर आवाज असेल आदरणीय वंदनीय पूजनीय भारतीय जनता पार्टी जाहीर सभा असते. आणि हा जर आवाज असेल तर सांगावंच लागत नाही कुणाची जाहीर सभा चालली ती. महाराष्ट्राचा कुलदैवत आई भवानी क्षत्रिय कुलामधून छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा जय महाराष्ट्र. कुणाची सभा चालली ते सांगायची गरजच नाही. हे जसे आवाज आहेत
तसा मी सोलापूरचा असल्यामुळे सोलापूरचे असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले थोर नेते सुशील कुमारजी शिंदे साहेब हे जेव्हा सोलापूरमध्ये भाषण करायला येतात तेव्हा त्यांची सुरुवात ठरलेली असते. सूत्रसंचालक सांगतो शिंदे साहेब बोलतील आणि शिंदे साहेब बोलायला सुरुवात करतात. सिद्धेश्वराच्या परमपुण्यायीनं पवित्र झालेली सोलापूरची ही पुण्यभूमी, या पुण्यभूमीचा एक साधा नागरिक म्हणून आपल्यासमोर उभा राहायला मला फार आनंद झालेला आहे. मला काल रात्री तात्यांचा फोन आला, उद्या अण्णांचा सत्कार आहे. मी माझी दिल्लीमधली सगळी कामं टाकून मुद्दामून या सत्कार समारंभाला उपस्थित झालेलो आहे. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये असताना प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम केलं होतं, गणपोले सर बसलेत त्यांना माहीत आहे. अशा पद्धतीचा एक साधा नाट्य कलावंत, कोर्टातला एक साधा शिपाई, एक साधा पोलीस इन्स्पेक्टर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळं ऊर्जामंत्री पदापर्यंत जरी गेलेला असला तरी या मातीशी कायम इमान राखेन असं वचन देतो. माझी सिद्धेश्वर एक्सप्रेसची वेळ झालेली आहे, मी या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र. हा जसा आवाज आहे तसे आपले महाराष्ट्रातले थोर व्याख्याते आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांची जी व्याख्यानाची शैली ती प्रवाही अशा पद्धतीची आहे. जगामध्ये परमेश्वर आहे किंवा नाही या विषयावर मी त्यांचं भाषण ऐकलं होतं. आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सर, मी उभा आहे, तुम्ही बसलेले आहात, तुम्ही बसलेले आहात, मी उभा आहे, मी उठलो, तुमच्या ठिकाणी आलो, तुम्ही उठलात, माझ्या ठिकाणी आलात. तुम्ही वक्ते होणार, मी श्रोता होणार, श्रोता हा श्रोता असतो, वक्ता हा वक्ता असतो, वक्ता आणि श्रोता, भक्त आणि परमेश्वर, याच्यामध्ये जे अंतर आहे, जे काही साम्य आहे, त्याचा विचार आजच्या व्याख्यानात आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी गणपती बसलेला आहे, वर्गणी गोळा केलेली आहे, ती वर्गणी कोणत्या ठिकाणी जाते त्याचाही विचार आजच्या व्याख्यानात आपल्याला करायचा आहे. या गणपतीला 9 दिवस बसण्यात जास्त आनंद आहे का 10व्या दिवशी बुडण्यातच जास्त आनंद आहे, त्याचाही विचार अठरा व्याख्यानात आपल्याला करायचं आहे. आपल्या घरामध्ये खोल्या असतात, खोल्या असंख्य असतात, खोल्या बंद असतात, मने बंद असतात, कुलपे बंद असतात, त्या मनामध्ये काय चाललंय याचा विचार आपण कधी करत नाही, त्यामुळे परमेश्वर आपल्याला दिसत नाही. लांब एखादं बेट असतं, बेटावर एखादं झाड असतं, झाडावर आपल्याला चढायचं नसतं, लांबून काय येतं ते पाहायचं नसतं, लांबून येणारं ज्ञान असतं, तेच विज्ञान असतं, तेच परमज्ञान असतं, ते स्वामी विवेकानंदांना दिसलेलं असतं, भगवान गौतम बुद्धाला दिसलेलं असतं, ज्ञानदेवांना दिसलेलं असतं, समर्थांना दिसलेलं असतं, आपल्याला ते पाहायचं नसतं. कारण आपण खडकावर बसलेलो असतो, मासे किंवा माशा मारत असतो, तंबाखू चोळत असतो, पचा पचा थुंकत असतो. त्यामुळे जगामध्ये परमेश्वर आहे किंवा नाही याचा विचार पुढच्या व्याख्यानात करूयात. मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. हा जसा आवाज आहे तसा भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद महाजन साहेब यांचा एक भारदस्त आवाज होता. ते कुठलाही विषय असला ना बरोबर राजकारणात घेऊन यायचे, जाहीर सभा जिंकायचे. 3500 वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या एखाद्या संस्कृतीचा शोध लागू शकेल, पण 3500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा मुंग एवढा पुरावा आमच्या भारतात सापडत नाही. लाजा वाटत नाही. परवा पंजाब पेटला तर युती केली आणि शांत केला. त्या काश्मीरची राख रांगोळी व्हायला लागली, त्या राखेचे पुतळे करून तुम्ही त्या नवाज शरीफला भेट देणार आहे. अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टी कदापिही सहन करणार नाही. 23 तारखेच्या निवडणुकीमध्ये एक काम करा, मतदान केंद्रात जा, कमळाच्या फुलाकडे प्रेमानं बघा, कमळाच्या फुलावर फुलीचा शिक्का मारा, वयानं मोठे असाल तुमच्या घरी या, तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरवा. तुमच्या मोठ्या मुलाला पुढच्या वर्षी काश्मीरला उत्साही वातावरणामध्ये हनीमूनला पाठवायची जबाबदारी हा प्रमोद महाजन घेतोय. अशा पद्धतीचं खात्रीचं राजकारण करणारा पक्ष एवढं दक्षतेनं लक्षात ठेवा. मला पुढच्या जाहीर सभेला जायचंय, रस्त्यातनं खड्डा का खड्ड्यातनं रस्ता हुडकून काढायचा आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र. हा जसा आवाज आहे तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा एक भारदस्त आवाज आहे. लातूर किल्लारी परिसरामध्ये भूकंपाचा धक्का बसला, त्यावेळी पवार साहेब मुख्यमंत्री होते. सकाळी टी व्ही लावला तर पवारसाहेब महाराष्ट्राला उद्देशून संदेश देत होते. संदेश या स्वरूपाचा होता. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, कालच्या पहाटेला लातूर आणि किल्लारी तत्सम परिसरामध्ये भूकंपाचा प्रचंडच्या स्वरूपाचा जो धक्का बसलेला आहे, प्रचंडच्या स्वरूपाची जी हानी झाली त्या हानीची शहानिशा करण्याचं काम हे सरकारी पातळीवरून सुरू झालेलं आहे. मला सकाळी 12 वाजता फोन आले, दूध पाहिजे का, भाजी पाहिजे का, तत्सम काही पदार्थ पाहिजेत का,
अशा पद्धतीचा जो मदतीचा ओग आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगातनं सुरू झालेला आहे. हॉस्पिटलचे प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, अशा पद्धतीचे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री या नात्यानं माझं आव्हान या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जसा आवाज आहे तसा आपल्या भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय अटलजी यांनी 25 वर्षापूर्वी गीत रामायणाचा महोत्सव पुण्यामध्ये झाला होता, त्याचं उद्घाटन अटलजींनी केलं होतं आणि 45 मिनिटं रामायण या विषयावर भाषण केलं होतं. त्यातली छोटीशी झलक तुम्हाला सांगतो. आदरणीय अटलजी, हजारो वर्ष से रामकथा इस देश की हर भाषा में, हर दिशा में, मानव जीवन की हर दशा में, जयों में, पराजयों में, संकट के समय संजीवनी बनकर, आनंद के समय उस आनंद को भौतिक धरातल से उठाकर आध्यात्मिकता के चोटी पर पहुंचाने का काम करती आ रही है. भगवान राम पुत्र थे, भाई थे, सखा थे, पिता थे, युवराज थे, अलग अलग कर्तव्य बंधे थे. पुत्र के नाते पिता के आज्ञा का पालन किया और राम वन में चले गए. राम चाहते तो लोकसभा में पुनर्विचार की मांग कर सकते थे, मगर उन्होंने ऐसा नहीं किया. नभी तो मरणा दसवीं केवलम दुष्टो यशा, मुझे डर है तो बदनामी से, मुझे मृत्यु का भय नहीं है. ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम हमारे जीवन में बस गए. हम सोते बैठते उठते जागते राम का नाम लेते हैं. आपके महाराष्ट्र में कहते राम राम पावणे, तो जन्म में राम, जीवन में राम, मरण में राम, अब तो आया राम और गया राम, अब लिया राम और दिया राम भी है. तो आपके इस नगर में मुझे विचार मंथन करने का सौभाग्य प्राप्त हुआ. धन्यवाद. आणि आपल्या महाराष्ट्रातलं अजून एक व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर, त्यांची जी व्याख्यानाची किंवा निरूपणाची जी शैली आहे ती अत्यंत नाट्यमय पण अभ्यासपूर्ण अशा पद्धतीची आहे. नाथबाबांचा अभंग आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा, त्याच्या निरूपणाची झलक सांगतो आपल्याला. आदरणीय हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर, धन्य दिन संत दर्शनास आनंता जन्मेचा क्षीण गेला, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे चरण त्याचे. बोला पंडलिकावर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोला बाबा महाराज की जय. अप्पा महाराज की जय. तात्या महाराज की जय. अण्णा महाराज की जय. मामा महाराज की जय. ठोल विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली महावैष्णव श्रीवंत श्रीनाथ बाबा आणि ज्यांचं वर्णन संत साहित्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे, जनार्दन एकरा थांबविला भागवत, देवाच्या पुढे जसा गरुडाचा खांब तसा संत साहित्यामध्ये आमच्या नाथबाबांचा खांब आहे. म्हणून आजच्या दिवशी अभंग घेतलेला आहे, धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा आशीण गेला. काय सांगितलं सांगा बरं. गुड मॉर्निंग म्हटलं नाही, गुड इव्हिनिंग म्हटलं नाही, डायरेक्ट धन्य म्हणाले. एक सांगतो, भाग्याची व्याख्या करता येते बरं का. हो, त्यांचं भाग्य उदयाला आलं, त्याला लॉटरी लागली, पण धन्यता, धन्यतेची व्याख्याच करता येत नाही, कारण धन्यता ही भाग्याची परिसीमा आहे. आमच्या नाथबाबांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल येऊन नाचायला लागला. माझी ज्ञानाई ती सुद्धा आली, ती सुद्धा नाचायला लागली. नाथबाबांना धन्य झालं, म्हणाले धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा क्षीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे. म्हणा ठाल विठ्ठल 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 विठ्ठल.